भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींनी सावरकरांचा सा मुद्दा पुन्हा छेडलेला असतानाच शिंदे गट आणि भाजपने पुन्हा ठाकरे गटाला प्रश्न विचारलेत की ही काँग्रेस तुम्हाला कशी काय चालते आता बाळासाहेबांच्या विचारांशी कोण तडजोड करते याच सगळ्यांवर उत्तर देताना तुमचं आठ वर्ष सरकार आहे अगदी केंद्रात सुद्धा आणि राज्यात सुद्धा पाच वर्ष होतं मग तुम्ही सावरकरांना भारतरत्न पुरस्कार का दिला नाही असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी विचारले एवढंच नाही तर सावरकरांना तर हा पुरस्कार दिलाच पाहिजे पण बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा तो सुद्धा का दिला नाही असाही प्रश्न संजय राऊत विचारत आहेत पण प्रत्यक्षात खरोखर भारतरत्न पुरस्कार हा नेमका कधी दिला जातो तो देण्याचे अधिकार कोणाला आहेत म्हणजे कोण ठरवतं की भारतरत्न पुरस्कार हा अमुक अमुक व्यक्तीला द्यायचा आहे हा पुरस्कार देण्यासाठी कोणते मुद्दे कुठले निकष असतात याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटात समजून घेऊया नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत तर भारतरत्न हा आपल्या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे एकोणीसशे चौपन्न मध्ये केंद्र सरकारने भारतरत्न आणि पद्मविभूषण या पुरस्कारांना सगळ्यात पहिले सुरुवात केली यातला पद्मविभूषणचे तीन प्रकार करण्यात आले पहिला वर्ग दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग ज्याला पुढे जाऊन एकोणीसशे मध्ये पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण पद्म अशी नावं देण्यात आली आता कोणत्याही क्षेत्रात केलेल्या अत्युच्च दर्जाच्या कामगिरीचा मग ते राजकारण असू दे समाजकारण असू 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 दे 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 समाजसेवा असुदे, लेखन विज्ञान असू दे अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या अत्युच्च उत्तम दर्जाच्या कामगिरीचा सन्मान म्हणून भारतरत्न पुरस्कार हा दिला जातो भारतरत्न कुणाला द्यायचा याबाबत नावाच्या शिफारसी या देशाच्या पंतप्रधानांकडून राष्ट्रपतींना दिल्या जातात आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतींकडून त्या नावांवर शिक्कामोर्तब केलं जातं आणि त्याच्यानंतर आपल्या भारताचा गणतंत्र दिवस प्रजासत्ताक दिन असतो त्यावेळेला त्याची घोषणा केली जाते ज्याप्रमाणे पद्म पुरस्कार देण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती असते जी अर्थात पंतप्रधानांनीच गठीत केलेली असते ती समिती या संबंधित नावांची शिफारस करत असते आणि त्याच्यानंतर ते पुरस्कार दिले जातात पण भारतरत्न पुरस्कारासाठी तसं नाहीये भारतरत्न पुरस्कारांबाबत माहिती देणाऱ्या सरकारी वेबसाईटनुसार सुद्धा भारतरत्न पुरस्कारांची शिफारस ही पंतप्रधानच करत असतात म्हणजेच थोडक्यात भारतरत्न कुणाला द्यायचा याचा निर्णय हा पंतप्रधानांच्या हातात आहे याचाच अर्थ जर सावरकर असू देत किंवा बाळासाहेब ठाकरे असू देत यांना जर भारतरत्न पुरस्कार द्यायचा असेल तर तो निर्णय सर्वस्वी देशाच्या पंतप्रधानांचा असणार आहे आता आपल्याकडे तर पंतप्रधानांना सुद्धा भारतरत्न मिळालेले आहेत जसं की जवाहरलाल नेहरू ज्यांनी स्वतःलाच भारतरत्न दिला असं म्हटलं जातं पण द वायरच्या म्हणजे हे आम्ही म्हणतोय कारण की नियमानुसार पंतप्रधानच ठरवत असतात की कोणाला भारतरत्न द्यायचा जवाहरलाल नेहरूंना सुद्धा भारतरत्न मिळालेला होता आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जात होतं की त्यांनी स्वतःसाठीच हा पुरस्कार दिला का पण द वायरच्या रिपोर्टनुसार पंधरा जुलै एकोणीसशे पंचावन्न मध्ये तत्कालीन राष्ट्रपती देशाचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी एक डिनर आयोजित केलेला होता आणि त्यामध्ये डॉक्टर प्रसाद यांनी नेहरूंना शांती दूत भारत रत्न देण्याची घोषणा केली दुसऱ्याच दिवशी सोळा जुलै एकोणीसशे पंचावन्न मध्ये टाइम्स ऑफ इंडिया पेपर मध्ये सुद्धा छापलेल्या बातमीत याचे उल्लेख आहेत या बातमीत म्हटलेलं आहे की मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवायच राष्ट्रपतींनी नेहरूंना भारतरत्न नेण्याची घोषणा केलेली होती आणि त्यातला शांतीदूत हा रेफरन्स त्यांनी कोल्ड वॉरच्या कोल्ड uh, वॉरच्या वेळेला सोवियत युनियनमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका ही अतिशय यशस्वीरित्या मांडल्यामुळे त्यांनी म्हणजे डॉक्टर प्रसाद यांनी नेहरूंचा शांतीदूत असा उल्लेख केलेला होता त्याच्यामुळे थोडक्यात ओव्हरऑल सांगायचं झालं तर दोन गोष्टी आहेत की नियमाप्रमाणे पंतप्रधानच बाळासाहेब ठाकरे किंवा सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस राष्ट्रपतींना करू शकतात किंवा जसं नेहरूंच्या ह्याच्यात एक्सेप्शनल सिच्युएशन आहे की, की पंतप्रधानांनाच हा पुरस्कार द्यायचा आहे तशा परिस्थितीत जसं राष्ट्रपतींनी निर्णय घेतलेला होता भारतरत्न पुरस्कार एखाद्या दे व्यक्तीला देण्याचा तर अशा परिस्थितीत सुद्धा राष्ट्रपती ही घोषणा करू शकतात पण आपल्याकडे असलेल्या नियमानुसार राष्ट्रपतींचे जे निर्णय असतात ते ते केंद्रीय मंत्रिमंडळ जे असतं पंतप्रधान असतात त्यांच्या सल्ल्यानुसारच ते हे निर्णय घेत असतात त्याच्यामुळे शेवटी पंतप्रधानांनी जर सुचवलं तर हे पुरस्कारांची घोषणा किंवा शिक्का शिक्कामोर्तब हा राष्ट्रपतींकडून केला के जाऊ शकतो आता काही पुरस्कारांसंदर्भातली बेसिक माहिती जाणून घेऊ आधी भारतरत्न पुरस्कार हयात असलेल्या व्यक्तींनाच दिला जात होता पण एकोणीशे पंचावन्न मध्ये तो नियम बदलून सुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची सुद्धा प्रथा ही सुरू झाली भारतरत्न हा पुरस्कार एका वर्षात केवळ तीन जणांनाच दिला जाऊ शकतो म्हणजे एकालाही दिला जाऊ शकतो दोघांनाही दिला जाऊ शकतो पण जास्तीत जास्त एका वर्षात तीन जणांचीच घोषणा ही होऊ शकते एकोणीसशे नव्याण्णव हे एकच वर्ष या नियमाला अपवाद ठरलेले आतापर्यंत भारतरत्न पंचेचाळीस जणांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय पहिला भारतरत्न पुरस्कार हा एकोणीसशे चोपन्न मध्येच डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन डॉक्टर सी व्ही रमण आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना देण्यात आला होता यासोबतच महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर त्याच्यात सुद्धा अनेक नावं आहेत आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत आचार्य विनोबा भावे असू देत गानसम्राज्ञी लता मंगेशकर असू देत नाही तर सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर हा असा पहिला खेळाडू आहे ज्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं ही काही मराठी नावं आहेतच पण सोबतच माजी पंतप्रधान मग त्याच्या जवाहरलाल नेहरू असू देत इंदिरा गांधी असू देत राजीव गांधी असू देत अटल बिहारी वाजपेयी असू देत यांचाही समावेश आहे की ज्यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले इतकंच नाही तर भारताने भारतीय नागरिकत्व नसलेल्यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे ज्याच्यामध्ये आफ्रिकेत गुलामगिरी विरोधात लढा दिलेल्या नेल्सन मंडेला यांचा सुद्धा समावेश आहे त्यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला होता एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची सुद्धा भारतरत्न पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती पण नेताजींच्या मृत्यूच्या कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधामुळे त्यांचं नाव मागे घेण्यात आलं आता भारतरत्न हा शब्द नाव नावाआधी लिहिण्याचा एक किताब म्हणून वापरला जाऊ शकत नाही म्हणजे एखाद्याला भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला असेल तर भारतरत्न आणि त्या व्यक्तीचं नाव असं ते वापरता कामा नये असा सुद्धा नियम आहे भारतरत्न हे मेडल स्वरूपात दिलं जातं जे पिंपळाच्या पानाच्या आकारात असतं ज्याच्यावर देवनागरी लिपीत भारतरत्न हे है कोरलेलं आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला हिंदीत सत्यमेव जयते असं सुद्धा लिहिलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं भारतरत्न विजेत्याला कुठल्या कुठल्या सुविधा मिळतात तर त्यांना व्ही आय पीच्या समकक्षक श्रेणी मिळतो संसदेच्या बैठका किंवा सत्रांमध्ये सुद्धा ते सहभागी होऊ शकतात त्यांना तशी सवलत मिळते भारतीय प्रजासत्ताक दिन असू दे भारताचं स्वातंत्र्य दिन असू दे त्यांच्या समारंभात सुद्धा त्यांचे सन्माननीय अतिथी म्हणून त्यांना तिथे उपस्थिती लावता येऊ शकते भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी त्यांना प्रथम श्रेणीचं मोफत विमान किंवा रेल्वे प्रवासाचं सुद्धा तिकीट मिळतं पंतप्रधानांच्या वेतना एवढं किंवा त्यांच्या पन्नास टक्के एवढं त्यांना निवृत्ती वेतन सुद्धा दिलं जातं याच्यासोबतच जा त्यांना गरज असल्यास गरज भासल्यास तसे सुरक्षा यंत्रणांचे रिपोर्ट असल्यास त्यांना श्रेणीची सुद्धा सुविधा ही दिली जाऊ शकते आणखीन महत्वाचं म्हणजे की माजी पंतप्रधान केंद्र सरकारमधील कॅबिनेट स्तराचे मंत्री लोकसभा किंवा राज्यसभेचे सभापती किंवा अध्यक्ष विरोधी पक्षनेता भारतीय योजना आयोगाचे डेप्युटी चेअरमन आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नंतरच्या सातव्या स्थानाच्या दर्जाचा सन्मान सुद्धा भारतरत्न विजेत्या व्यक्तीला किंवा भारतरत्न दिलेल्या व्यक्तीला देण्यात येतो तर ही होती भारतरत्न संदर्भातली काही महत्वाची माहिती आणि सोबतच जो प्रश्न आता उपस्थित केला जातोय की आठ वर्षांपासून केंद्रामध्ये मोदी सरकार आहे मधली पाच वर्ष केंद्र आणि राज्यामध्ये सुद्धा होतं आणि मविया सरकारचा अपवाद वगळला तर आता पुन्हा केंद्र आणि राज्यामध्ये भाजपचंच सरकार आहे पण अशा परिस्थितीत सुद्धा सावरकरांना स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न हा पुरस्कार का दिला जात नाही असा प्रश्न ठाकरे गटाकडून उपस्थित केला जातो आणि त्यानिमित्तानंच ही माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आणि वेगवेगळ्या बातम्यांचं विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि मुंबईत डॉट इन आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या